नमस्कार शेतकरी मित्रांनो तो स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पीक विमा इन्शुरन्स याविषयी थोडंसं आज आपण महत्त्वाचा अपडेट येत आहे ते आज काय आहे ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर त्यातपूर्वी जर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर सुमारे पंधरा पॉईंट शहाण्णव लाख हेक्टर आणि बाधित क्षेत्रातील छत्तीस लाख शेतकऱ्यांना ही मदद पाउस ही मदत देण्यात येईल सततचा पाऊस राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित करून देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या पाच एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता त्याचप्रमाणे शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिपादक नीतीचा सुधारित दराने व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिपाद निधी दरात सुधार केलेली आहे त्यानुसार झिर्यात पिकांना नुकसानीसाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर अशी दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येईल पिकाच्या नुकसानीपोटी सुधारित दरानुसार आणि निकष करून शेतकऱ्यांना दीड हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत कर घेण्यात आला होता ते या निर्णयाचा फायदा चौदा पॉईंट शहाण्णव लाख हेक्टर बाधित शेत क्षेत्रातील सत्तावीस पॉईंट छत्तीस लाख शेतकऱ्यांना होणार आहे यामध्ये याआधी सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निकषाशिवाय सातशे पन्नास कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली होती मात्र त्यानंतर मदतीसाठी राज्य सरकारने निकष ठरवले होते मात्र ठरवलेल्या निकषात अनेक शेतकरी बसत नसल्याने निकष शिथिल करून सुधारित दरांनुसार मदत देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाने घेतला होता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे करावा आणि जर तुमच्या फायद्याचं वाटत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला पण लाईक करा तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद